नमस्कार, केव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। मी समृद्धी म्हात्रे घेऊन येत आहे आजच्या ठळक घडामोडी। रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। कोरोनाला अटकाव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतीय बनावटीच्या कोरोना लसीचे वितरण आजपासून देशभरात सुरू करण्यात आले। गेले वर्षभर कोरोनाने संपूर्ण विश्वालाच व्यापून टाकलंय। त्यावर उपाय शोधून परिणामकारक कोविशिल्ड लसीची निर्मिती करण्यात सिरम इन्स्टिट्यूटला यश आले आहे। या लसीचे अखेर पुणे येथून वितरण सुरू झाले आहे। लसीचे 6 कोल्ड स्टोरेज कंटेनर रवाना करण्यात आले। यावेळी उपस्थित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत पेढे वाटून आनंद साजरा केला। देशभरात येत्या 16 जानेवारीला कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्यात 511 जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। लसीकरणाच्या सुरुवातीलाच 50,000 हेल्थ वर्कर्सना लस देण्यात येणार आहे। या लसीकरणासाठी सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसला सहकार्य करण्याचं आवाहन राजेश टोपे यांनी केलंय। पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे। देशात लसीकरण सुरू होण्यापूर्वी राज्यात 2 लसीकरणाचा सराव घेण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले। नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेले 47 दिवस नवी दिल्लीत शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे। त्यावर अद्याप तोडगा न निघाल्याने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली आहे। कृषी कायद्यांना स्थगिती द्या आणि समिती नेमा असा प्रस्ताव केंद्राला न्यायालयाने दिलाय। कृषी कायद्यांवर स्थगिती आणा नाहीतर न्यायालयीन मार्गाने तसं केलं जाईल अशी तंबीच न्यायालयाने केंद्राला दिली। यावर सुमारे 2 तास सुनावणी झाली। सरकारच्या वृत्तीवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली। तुम्ही कृषी कायद्यावर बंदी घातली नाही तर आम्ही ते थांबवू। आपण हे प्रकरण योग्य रीत्या हाताळू शकले नाही। आम्हाला काही कारवाई करावी लागेल असे सरन्यायाधीश SA बोबडे यांनी सरकारला सांगितले। कोरोनाचा परिणाम जसा मानवी जीवनावर झालाय तसाच तो आता देशाच्या अर्थसंकल्पावरही जाणवू लागलाय। दरवर्षी छापत आलेले अर्थसंकल्पीय दस्तावेजांनाही कोरोनाचे ग्रहण लागले आहे। यावेळी संसर्गाच्या भीतीने बजेटची कागदपत्रे छापली जाणार नसल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। सरकारला यासाठी लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेच्या अध्यक्षांची मंजुरी मिळाली आहे। यावेळी संसदेच्या सर्व सदस्यांना अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी देण्यात येईल असे अर्थमंत्र्यांनी सूचित केले। देशभरातील कोरोना मुक्तीचा वेग वाढत चाललाय। आतापर्यंत देशात 1,04,00,000 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली। त्यातून 1,01,00,000 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे। तर आता प्रत्यक्षात 2,13,000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। दुर्दैवाने 1,50,000 रुग्णांचा यामध्ये बळी गेलाय। दरम्यान अलिबाग तालुक्यात आतापर्यंतच्या रुग्णसंख्येनुसार एकूण रुग्ण 5,144 झाले असून त्यापैकी 141 जणांचा मृत्यू झालाय। तर 4,973 जण कोरोनामुक्त झाले। तर सद्यस्थितीत 30 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। देशात कोरोना पाठोपाठ आता बर्ड फ्लूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे। सुरुवातीला अवघ्या 4 राज्यांमध्ये पसरलेला हा संसर्ग आता 10 राज्यांमध्ये पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। एव्हियन इन्फ्लुएन्झा अर्थात बर्ड फ्लूचा फैलाव दिल्ली आणि महाराष्ट्रातही झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आली। त्यानंतर उत्तराखंडमध्येही याचा फैलाव झाल्याची बाब निदर्शनास आली। सध्याच्या घडीला हे संकट थोपवून लावण्यासाठी केंद्र आणि स्थानिक प्रशासनाकडून महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत। दरम्यान अद्यापही मानवामध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही घटना समोर न आल्यामुळे अंडी आणि चिकन खाण्यावर विक्रीवर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणण्यात आले नाहीत। जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पेण तालुक्यामध्ये पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे। खारेपाटात आज मिती 6 गावांसह 58 वाड्यांना तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे। एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे पाणी टंचाई। खारेपाटातील जनतेची अवस्था अडकित्यात सापडलेल्या सुपारी सारखी झाली आहे। या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधून काढण्यात पेणचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील हे पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे। अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या SNCU केअर युनिटचे नुकतेच फायर ऑडिट करण्यात आले।
त्यात कुठल्याही प्रकारची त्रुटी जाणवल्या नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी स्पष्ट केले. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकाच्या आणि रुग्णालयातील रुग्णाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी स्पष्ट केले. राज्यात पोलीस विभागात मेगा भरती केली जाणार आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्य सरकार पोलीस विभागातील 12,538 जागा भरणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 5,297 जागा भरणार असून पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ दुसऱ्या टप्प्यासाठी भरती सुरू करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.